नमस्कार, माझं नाव वेदवती भिरजे. मी इथे 26 जानेवारीला ॲडमिट झाले. सकाळी वॉटर ब्रेक झालं, त्याच्यामुळे आम्ही 10:30 इथे ॲडमिट झाले. डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी बरंच वाट बघितली. शेवटी 5:30 डिसिजन घेऊन माझं सिझेरियन झालं. 6:05 हा छोटासा मुलगा मला जन्माला आला. या पूर्ण प्रोसेसमध्ये इकडच्या नर्सेस, डॉक्टर सगळ्यांनी खूप छान प्रकारे मला धीर दिला, साथ दिली, आणि त्याच्यामुळे माझी प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी म्हणा, पूर्णच ही जी सगळी प्रोसेस आहे ती खूप छान आणि पॉझिटिव्ह वेने झालेली आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. शिवाय इथे हॉस्पिटलमध्ये राहताना आता गेले 4 दिवस मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे. अगदी घरच्यासारखं वातावरण होतं. प्रत्येक मावश्या म्हणा, नर्स, डॉक्टर्स अगदी घरच्यासारखी चौकशी केलेली आहे. खाणं पिणं तर अतिशय उत्तम, चविष्ट, अगदी घरगुती जेवल्यासारखं होतं. आणि त्याच्यामुळे असं काही वाटलंच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. वास्तविक बघायला गेलं तर माझा पहिलाच हॉस्पिटलमध्ये राहण्याचा ही वेळ होती. त्याच्यामुळे थोडी धाकधूक होती की हॉस्पिटलमध्ये कसं वाटतं काय. इन जनरल ऐकून असतं की कंटाळा येतो, नोशिया येतो तिकडच्या वासाचा आणि हे सगळं. पण मला इथे हॉस्पिटलमध्ये असं अजिबात वाटलं नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, एखाद्या रूममध्ये आहोत. प्रत्येक वेळेस दरवाजा नॉक करून कोणी ना कोणी आल्यावर माझी बाळाची चौकशी, अगदी आपुलकीने आपल्या घरची बहीण एखादी रूममध्ये आल्यासारखी एंट्री होते. आणि हसतमुख सगळं काम झालेलं आहे त्यांच्याकडनं, त्यांनी केलेलं आहे. कुठलंही म्हणजे पाणी आणून द्या, मावशी दूध थोडं गार झालं परत गरम करायचं आहे ते सांगितल्यावर सुद्धा अगदी हसतमुख हो देतो, लगेच देतो. असं कंटाळा आलाय, कटकट झाली असं अजिबात नाही. त्याच्यामुळे असं आम्हाला सांगतानाही कधी त्रास वाटला नाही किंवा असं दडपण आलं नाही. अगदी छान हे 4 दिवस अगदी आनंदाने मी इथे सेलिब्रेट केले बाळाबरोबर. आणि ही जर्नी माझी खूप छान सुरुवात झालेली आहे आता मातृत्वाची. त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये या बाळाला जन्म दिलेला आहे. आणि आता प्रत्येक वेळेस इकडनं जाताना मी बाळाला सांगणार की बाळा इथे तुझा जन्म झालेला आहे, आपण या रूममध्ये होतो, हे सगळं मी त्याला आठवणीनं सांगणार आणि बाळा आपला आनंदी आहे याच्यासाठी. थँक्यू.